नमस्कार, मी वृषाली भामरे. माझं गाव माझी बातमी या आय न्यूजच्या विशेष बातमीपत्रात आपण पाहणार आहोत आपल्या गावात काय घडले ते. महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी साजरी न करता नागरिकांनी आपल्या घरीच प्रतिमेचे पूजन करून कुटुंबात साजरी केली. त्यात मोरेनगरच्या जिल्हा परिषद सदस्या मीनाताई मोरे व माजी सरपंच सुरेश मोरे यांनी आपल्या मुलांसह घरीच जयंती साजरी केली व संचारबंदीचे काटेकोर पालन केले. सटाणा शहराला आरम नदीजवळील विहिरीतून पाणी पुरवठा होतो. या विहिरीला झाडाझुडपांनी वेढा घातला आहे. त्यांचा पालापाचोळा विहिरीत पडतो. तसेच काही अंतरावरच पडकी विहीर आहे. पावसाळ्यात अथवा आरम नदीला आलेले पाणी या विहिरीत झिरपते व मुख्य पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत ते पाणी जाते. तात्काळ पालिका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्यासाठी अमरधाम जवळील मुख्य विहिरीतील झाडे झुडपे तोडावी व पडकी विहीर बुजावी व परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी अमरधाम परिसरातील नागरिकांनी केली आहे. हरिप्रिया जनरेटरचे संचालक गोपाळ कहांडळ, रवींद्र कहांडळ, आकाश कहांडळ आणि आर्मस्ट्रॉंग कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण मनुष्य सॅनिटरायझ करणाऱ्या अत्याधुनिक ऑटोमॅटिक मशीनची निर्मिती करून पहिले मशीन सटाणा पोलीस स्टेशन व तहसील आवारात बसवण्यात आले. नाशिक जिल्ह्यात ऑटोमॅटिक मनुष्य सॅनिटरायझ होण्याचा ग्रामीण भागात हा पहिलाच प्रयोग असावा याचे कौतुक होत असून कंपन्या, सोसायटी, किराणा मॉल, दवाखाने, मेडिकल यांनी देखील सर्वांच्या सुरक्षिततेसाठी हे मशीन बसवून घ्यावे असे आवाहन तहसीलदार जितेंद्र इंगळे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी केले आहे. नगरसेवक व नगरसेविका यांनी सटाणा शहरातील विविध प्रभागांमध्ये जंतुनाशक औषधांची फवारणी ब्लोअर व ट्रॅक्टरच्या माध्यमातून सुरू केली आहे. यामुळे प्रभाग स्वच्छ होत आहे. लोकप्रतिनिधींनी वारंवार अशीच जंतुनाशक फवारणी करून आपल्या प्रभागातील रहिवाशांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशा सूचना केल्या जात आहेत. तसेच नगरसेविका सुरेखा बच्छाव यांनी आपल्या प्रभागात धान्य व भाजीपाल्याचे वाटप करून हात मजुरीवर असलेल्या नागरिकांना दिलासा दिला. शासनामार्फत स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना गहू व तांदळाबरोबरच जीवनावश्यक वस्तू रेशन कार्ड धारकाला दिले जात आहे. यावेळी स्वस्त धान्य दुकान चालकाकडून दोन ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवले जात आहे. सॅनिटायझर लावण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत. विना रेशन कार्ड धारकांना 15 एप्रिल नंतर शासनाकडून धान्य उपलब्ध झाल्यानंतर दिले जाणार असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले. सटाणा शहर व बागलाण तालुक्यातील नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने घालून दिलेले नियम व अटींचे पालन करावे. कोरोना विषाणू मालेगाव पर्यंत येऊन ठेपला आहे. त्याच्यापासून बचावासाठी घरात बसणे हीच एकमेव लस आहे. तसेच काही कामानिमित्त बाहेर पडल्यास सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझरचा वापर करून आपल्या कुटुंबासह राज्याची काळजी घ्यावी असे आवाहन माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केले आहे. याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. आपल्या गावातील बातम्या सर्वात अगोदर पाहण्यासाठी आजच आय न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच प्ले स्टोअरला जाऊन आय न्यूज सटाणा मोबाईल ऍप डाऊनलोड करा.